नमस्कार, आपल्या सर्वज्ञ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण माहिती पाहणार आहोत भारतीय शास्त्रज्ञ आचार्य डॉक्टर प्रफुल्ल चंद्र रे यांच्याबद्दल। भारताचे महान रसायनशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक आचार्य डॉक्टर प्रफुल्ल चंद्र रे यांचा जन्म 2 ऑगस्ट 1861 रोजी तत्कालीन पूर्व बंगालमधील सध्याच्या बांगलादेशामधील रादौली काठीपाडा या गावात एका समृद्ध आणि सुसंस्कृत कुटुंबात झाला। त्यांचे वडील हरीश बाबू हे बंगालमधील पाश्चात्य शिक्षणाच्या प्रवर्तकापैकी एक होते। त्यांनी मॉडेल इंग्रजी शाळेची स्थापना केली। त्यावेळचे समाजसुधारक जतींद्र मोहन ठाकूर, ईश्वरचंद्र विद्यासागर आदीशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते। नाजूक प्रकृतीचे असले तरी प्रफुल्ल चंद्र अतिशय बुद्धिमान आणि प्रतिभाशाली होते। जन्मगावी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर 1870 साली कलकत्ता येथील हायर स्कूलमध्ये ते दाखल झाले। शिक्षणात चांगली गती असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे 1874 साली त्यांना शिक्षण थांबवावे लागले, पण उपजत आवड असल्यामुळे वाचनाचा छंद त्यांनी चालूच ठेवला। प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना पुन्हा कलकत्ता येथील अल्बर्ट शाळेमध्ये घालण्यात आले। 1879 त्यांनी महाविद्यालयात दाखल होण्यासाठी असणारी प्रवेश परीक्षा दिली आणि उत्तीर्ण होऊन कलकत्ता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला। पुढील अभ्यासासाठी त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्थापन केलेल्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला। नंतर त्यांनी कलकत्त्यामधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश घेतला। साहित्यात त्यांना खूप रस होता। इंग्रजीबरोबरच त्यांनी लॅटिन, फ्रेंच आणि संस्कृतमध्येही प्रावीण्य संपादन केले। महान व्यक्तीची चरित्रे वाचण्यात त्यांना रस होता। एकदा त्यांना स्थितिकी विद्युत या विषयावर प्रयोग करणारे अमेरिकेतील वैज्ञानिक बेंजामिन फ्रँकलिन यांचं चरित्र वाचण्यास मिळालं। ते वाचून ते खूप प्रभावित झाले। त्यानंतर विज्ञानाची त्यांनी आवड वाढवली। याच दरम्यान ते भारतात झालेल्या गिल ख्रिस्ट शिष्यवर्ती स्पर्धा परीक्षेला बसले आणि शिष्यवर्तीसाठी निवडले गेले। परदेशी जाण्यासाठी मोठ्या कष्टाने त्यांनी आपली आईची परवानगी मिळवली। त्यांचे वडील मात्र या निर्णयाने आनंदित झाले होते। विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर 1882 रे यांनी इंग्लंडला जाऊन एडिनबरो विद्यापीठात प्रवेश घेतला। तेथे प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ अलेक्झांडर ब्रॉडन यांच्या संपर्कात ते आले। त्यामुळे रसायनशास्त्रातील त्यांना असणारी आवड अधिकच वाढली। तेथे डॉक्टर गिब्सन, डॉक्टर डेबिन आणि अन्य प्रसिद्ध विद्वानांच्या संपर्कात आले। त्यांनी जर्मन भाषा आणि जर्मनी वैज्ञानिकाच्या ग्रंथाचा अभ्यास केला। भारतातील तत्कालीन प्रसिद्ध वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांचीही त्यांनी भेट घेतली। ते दोघे एकमेकाचे चांगले मित्र झाले। 1885 एडिनबरो विद्यापीठातून BSc पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मूळ धातूच्या विश्लेषणासाठी संशोधन कार्य सुरू केलं। 1887 BSc ही पदवी प्राप्त केली। एडिनबरो विद्यापीठात त्यांनी काही पुरस्कार आणि काही शिष्यवृत्त्याही मिळवल्या। 1888 विद्यापीठाच्या केमिकल सोसायटीचे ते उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। या दैदिप्यमान यशानंतर 1888 कलकत्ता येथे ते परत आले। त्यांना ₹250 प्रतिमहा पगारावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून तेथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयामध्ये नोकरीस प्रारंभ केला। महाविद्यालयातील अध्यापन कामाव्यतिरिक्त निरनिराळ्या नायट्रेटेस त्यांनी संशोधन सुरू केले। त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते। पाश्चात्य पेहरावाचा त्याग करून त्यांनी भारतीय वेशभूषा स्वीकारली होती। जी काही बचत त्यांना शक्य होती ती ते विज्ञानविषयक कामावर आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी खर्च करत आपल्या घरातच त्यांनी एक लहानशी प्रयोगशाळा बनवली होती। 1895 त्यांनी संशोधन केलेल्या मर्क्युरी नायट्रेट या अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या संशोधनाची घोषणा करण्यात आली। त्यांच्या या संशोधनाने रसायनशास्त्रात संशोधन करणाऱ्या जगातील सर्व वैज्ञानिकांचं लक्ष वेधून घेतलं आणि भारताच्या गरिबीमुळे नेहमी चिंतित असणाऱ्या प्रफुल्ल चंद्राचा ठाम विश्वास होता की रासायनिक आणि औषध उद्योगाची स्थापना केल्याने केवळ चांगले रोजगार निर्माण होतील असे नाही, तर या क्षेत्रात आपला देश स्वयंपूर्णही बनेल। याशिवाय अशा प्रयत्नामुळे औषधाच्या अभावी प्राणघातक ठरणाऱ्या रोगापासून अनेक रोग्यांचे जीवन देखील वाचू शकेल। बेरोजगार पदवीधर विज्ञान स्नातकासाठी लहान मोठे उद्योग स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती। 1901 चिनी मातीची भांडी बनविणाऱ्या कलकत्ता पॉटरी वर्क्सची स्थापना करण्यात त्यांनी मदत केली। याशिवाय त्यांनी बंगाल केमिकल्स अँड फार्म्युनिस्टिकल वर्क्स लिमिटेडची स्थापना केली।
यासाठी त्यांनी एका ट्रस्टची स्थापना केली। देशासाठी आणि विशेष करून बंगालसाठी ही संस्था एक वरदान ठरली। सुरुवातीला प्रेसिडेन्सी महाविद्यालयातील रसायनशास्त्र पदवीधारकांना व त्यासारख्या इतर विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मदत केली। त्यांचा दुसरा शोध अमोनियम नायट्रेट हा होता। नायट्रेटमधील यशस्वी संशोधनासाठी प्राध्यापक आर्मस्ट्रॉंग यांनी मास्टर ऑफ नायट्राइट ही पदवी त्यांना दिली। नायट्राइटमधील त्यांच्या संशोधनाने जगाचे लक्ष वेधले आणि या प्रभावी यशाने प्रेरित होऊन 1904 बंगाल सरकारने त्यांना युरोपियन देशांमधील विविध प्रयोगशाळांना भेट देण्यासाठी पाठवले। या शैक्षणिक दौऱ्याच्या काळात त्यांनी आपल्या शोधाच्या संदर्भात व्याख्यानेही दिली। याशिवाय 1902 प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक इंडियन केमिकल हिस्ट्री जगभरात चर्चेचा विषय ठरले। डरहॅम विद्यापीठाच्या कुलपतींनी देखील या पुस्तकाची स्तुती केली। डॉक्टर ए यांनी 13व्या व 14व्या शतकात भारतीय रसायनशास्त्रज्ञांनी केलेल्या कार्याबद्दल विस्ताराने लिखाण केले आहे। या पुस्तकात त्यांनी भारतीय संस्कृतीचे यथार्थाने वास्तव चित्रण सादर केले। 1911 सरकारने त्यांना नाईटहूड ही पदवी प्रदान केली। 1912 विद्यापीठाच्या प्रथम संमेलनात सहभागी होण्यासाठी कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा युरोपचा दौरा केला। त्याच वर्षी डरहॅम विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित केले। 1918 व्याख्यान देण्यासाठी मद्रास विद्यापीठाचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले आणि विद्यापीठाकडून जे मानधन मिळाले ते त्यांनी शिष्यवृत्तीच्या रूपामध्ये विद्यार्थ्यांना देऊन टाकले। 1917 कोलकाता येथे झालेल्या भारतीय सामाजिक संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली। 1920 झालेल्या भारतीय विद्वान काँग्रेसचे ते सभापती झाले। त्याच वर्षी त्यांना गांधीजींना भेटण्याची संधी मिळाली। गांधीवादी आदर्श आणि खादी प्रधान जीवनशैली यांनी प्रभावित होऊन अहिंसा आंदोलनाचे ते कट्टर समर्थक बनले। खुलना जिल्ह्यात जेव्हा कडकडीत दुष्काळ पडला तेव्हा सर्व कामे सोडून मदत कार्यात सहभागी होण्यासाठी रे तेथे पोहोचले। त्यांनी रोजगाराचे एक साधन म्हणून गरीब लोकात चरख्याचा उपयोग लोकप्रिय बनवला। चरख्याचे अर्थशास्त्र नवीन पद्धतीने त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले। 1921 त्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केली तेव्हा आपला संपूर्ण पगार विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विकासासाठी विद्यापीठाला देणगी म्हणून दिला। दरवर्षी मिळणाऱ्या 1,30,200 रुपयावर व्याजातून 2 विद्यार्थ्यांना डॉक्टर पी सी रे शिष्यवृत्ती दिली जाई। 1922 त्यांनी अनुक्रमे मायक्रोबायोलॉजी आणि जीवशास्त्र या विषयामधील सर्वोत्तम विद्यार्थ्याला 12,000 रुपयाचा नागार्जुन पुरस्कार आणि 11,000 रुपयाचा सर आशुतोष मुखर्जी पुरस्कार जाहीर केला। विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीसाठी देणगी देणारे लोक असतात परंतु दुसऱ्याच्या नावाने शिष्यवृत्तीसाठी आपला पैसा देणारे लोक मात्र कमी असतात। खरोखरच असे लोक महान असतात। सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते। नंतर त्यांनी नेमणूक कलकत्ता विद्यापीठाची कुलपती म्हणून करण्यात आली। त्यांनी विद्यापीठामध्ये विज्ञान शिक्षणाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नाने आणि विज्ञानात केलेल्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रफुल्ल चंद्र रे यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक शिष्यवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला। 1924 डॉक्टर पी सी रे, जे एन मुखर्जी, जे सी घोष आणि शांतस्वरूप भटनागर यांनी इंडियन केमिकल सोसायटीची स्थापना केली। संस्थेच्या खर्चासाठी 12,000 रुपयाचे सुरुवातीचे योगदान रे यांनी दिले। या संस्थेचे ते 2 वर्षे अध्यक्ष होते। 1932 एका बंगाली रसायनशास्त्रज्ञाचे जीवनचरित्र व त्यांचे अनुभव द लाईफ स्केच अँड एक्सपिरियन्सेस ऑफ बंगाली केमिस्ट या शीर्षकाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिले। 1934 लंडन केमिकल सोसायटीने त्यांना सन्माननीय सदस्यत्व प्रदान केलं। 1836 रसायनशास्त्रज्ञाचे वयोवृद्ध प्राध्यापक म्हणून ते विद्यापीठातून निवृत्त झाले। त्यांच्या सेवाकाळाची स्तुती करत विद्यापीठाने त्यांना तह्यात सन्माननीय विद्वान प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली। ते मूलतः संत स्वभावाचे प्राध्यापक होते, शिवाय ते अतिशय मृदुभाषी आणि दयाळू होते। 14 जून 1944 या वैज्ञानिकाचे विद्यापीठाच्या वास्तूतच निधन झाले। रवींद्रनाथ टागोरावर ज्या ठिकाणी अंतिम संस्कार केले होते त्या स्थानाच्या जवळच या महान वैज्ञानिकावर अंतिम संस्कार करण्यात आले। आपण या बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या आणि देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या थोर पुरुषाला श्रद्धांजली वाहूया। माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।